नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9 बातमीपत्रात आपलं स्वागत. अरविंद पेंटसे प्रतिष्ठान आयोजित ऊर्जा महोत्सवाअंतर्गत विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करीत हा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. अरविंद पेंटसे आयोजित ऊर्जा महोत्सवाअंतर्गत शिवाजी मैदान येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध वस्तूंचे स्टॉल्सही या ठिकाणी उभारण्यात आले होते. नगरसेविका मृणाल पेंटसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव 3 दिवस आयोजित करण्यात आला होता. शनिवारी या महोत्सवास खासदार कपिल पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भेट दिली. या महोत्सवाअंतर्गत त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. तर विष्णू सावरा यांनी या महोत्सवातील स्टॉल्सला भेट देऊन महिलांच्या या कलागुणांचं कौतुक केलं. तसेच हास्य चित्र या कार्यक्रमाअंतर्गत कलाकारांनी विविध प्रकारचे नाटक सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आणि उत्तम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, आडनावच प्रॉब्लेम आहे. मला उत्तम म्हणून हसताय. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू. सॉरी वागा जरा प्लीज. येस येस. शिक्षण कुठपर्यंत झालं? ठाण्यापर्यंत. कुठली? ठाणा वेस्ट. एक मिनिट, कुठली साईड? कुठली म्हणजे कॉमर्स, सायन्स, आर्ट? अच्छा, नाश्ता? युधिष्ठिर पण गलत लागत नाही मला, एवढं खोलत येत. काय म्हणता? तलू तलू तळताय कशाला? करा काय करायचं? आला ठिकाण हातामधून, ठिकाण हातामधून पितला आम्ही तिला. तर दुसऱ्या दिवशी नक्षत्रमाला या कार्यक्रमाअंतर्गत मराठी आणि हिंदी गीतांची सुरेल मैफल येथे रंगली. श्रीरंग भावे, निलेश निरगुडकर, आदिती प्रभुदेसाई यांनी विविध गीतांचं सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. अभिनेते संतोष जुवेकर आणि शशांक केतकर यांनीही या महोत्सवास भेट दिली. तर ऊर्जा महोत्सवाच्या टीमकडून उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत देखील करण्यात आलं. अशा प्रकारे नगरसेविका मृणाल पेंटसे आयोजित ऊर्जा महोत्सव विविध प्रकारचे उपक्रम राबवित मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. सारिका साळुंखे, S9 ठाणे. बाळकुंभ परिसरामध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना इमारतीची परांची तुटल्याने 7 कामगार जखमी झाले आहेत. बाळकुंभ परिसरातील रुणवाल प्लाझा येथे उभारण्यात येत असलेल्या इमारतींची परांची तुटल्याची घटना आज सकाळी घडली आहे. बाळकुंभ परिसरातील रुणवाल गार्डन इस्टेटमधील इमारतीचे बांधकाम सुरू असताना सदर इमारतीची परांची तुटून 7 कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर घटनास्थळी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने दाखल होऊन जखमींना त्वरितच उपचाराकरिता नजीकच्या इस्पितळामध्ये दाखल केलंय. मोहम्मद शेख, हसन शेख, मोहम्मद रॉयल शेख, मनसिन शेख, जमल शेख, इफ्तारश मोहम्मद, डबल सिंग अशी जखमींची नावं असून 5 जणांना बाळकुंभ मधील हायलँड रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलंय. तर 2 जणांवरती सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. स्थानिक नगरसेवक संजय भोयर यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्याचबरोबर सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल होऊन जखमींची भेट घेत सदर घटनेचे गांभीर्य जाणून घेतलं. त्याचबरोबर जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणी देखील त्यांनी S9 बोलताना केली आहे. कलर पेंटिंगसाठी परांची बांधली होती आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून त्या ठिकाणी त्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिला होता त्या कॉन्ट्रॅक्टरनी ती परांची त्या ठिकाणी खोलली नव्हती आणि आज अचानक त्या ठिकाणी रंगकाम करण्यासाठी जे मजूर त्या ठिकाणी गेले आणि ती मजूर त्या ठिकाणी जे सडलेले काथा वगैरे जे रशी होती ते 18 मालापर्यंत त्या ठिकाणी ती परांची बनवलेली होती. ती परांची घेऊनच त्या ठिकाणी खाली पडले. 18 मालापासून त्या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 लोकांना त्या ठिकाणी मार लागलेला आहे. असं टोटल बघायला गेलो तर 10-12 लोकांना त्या ठिकाणी मार लागलेला आहे. आताची जी परिस्थिती त्या ठिकाणी बघितली सर्व पेशंट त्या ठिकाणी व्यवस्थित आहे आणि त्या ह्याच्यात कुठलाही पेशंट त्या ठिकाणी दगावलेला नाही. काही लोकांना डोक्याला मार लागला आहे, काही लोकांना पायाला मार त्या ठिकाणी हेड इंजू पायाला मार लागलेला आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे तर ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी जर बघायला गेलो तर कॉन्ट्रॅक्टरनी बेजबाबदारप्रमाणे त्या ठिकाणी जे काम चालू आहे ते काम त्या ठिकाणी अशा पद्धतीने करणं चुकीचं त्या ठिकाणी आहे. कायदेशीर त्याच्यावरती कारवाई त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तर सिव्हिल सर्जन यांनीही रुग्णांची तपासणी करून कामगार किरकोळ जखमी असल्याची माहिती दिली आहे. 4 में 2 को 1 को स्पाइन इंजरी है, 1 को हेड इंजरी है और 2 चारों पेशेंट कॉन्शियस है. 2 पेशेंट को माइनर इंजरी लगा, 1 को पैर को लगा, 1 को हाथ को लगा. जो यहाँ पे ट्रीटमेंट अभी तो इमीजिएटली ट्रीटमेंट किया गया है. जो थोड़ा सा प्रॉब्लमेटिक पेशेंट लग रहे हैं उनको हम साइनियम हायर सेंटर में रिफर करते हैं. सारिका साळुंखे, S9 ठाणे. S9 बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. We'll be right back.
तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट, तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, तेवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्समध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. आणि हा, त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आदिवासी समाजाच्या विकासाकरिता आदिवासी कल्याण आम संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. आदिवासी कल्याण आम या संस्थेच्या वतीने विविध मागण्यांकरिता ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आलंय. खोट्या जात पडताळणी मापनाचा बेकायदा वापर करून आदिवासींच्या सुविधा तसेच हक्काचा फायदा घेणाऱ्या आदिवासी जमाती महाराष्ट्रामध्ये आढळत नाहीत, पण यांची नावे मात्र मतदार यादीमध्ये आहेत. तर या जमातींची नावे यादीतून वगळा अशा मुख्य मागण्या आदिवासी समाज विकासासाठी वनवासी कल्याण आमच्या मंडळींनी केली आहेत. वनवासी कल्याण आम या संस्थेच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी आदिवासी समाजाच्या विविध मुद्द्यांवरती चर्चा देखील करण्यात आली. खोटे जात पडताळणी मापनाचा बेकायदा वापर करून आदिवासी सुविधा आणि हक्कांचा फायदा करून घेणाऱ्यांवरती कारवाई करा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. माऊली अपंग मित्र मंडळाच्या वतीने राबोळी परिसरामध्ये नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आलं. माऊली अपंग मित्र मंडळ ही संस्था समाजातील अपंगांकरिता व नागरिकांकरिता विविध सामाजिक व मदतपूर्व असे उपक्रम राबवित असते. माऊली अपंग मित्र मंडळाच्या वतीने राबोडी परिसरामध्ये आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आलं. या उपक्रमांतर्गत डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तज्ञांनी या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना आवश्यक असं मार्गदर्शन देखील केलं. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. तर अध्यक्ष अमित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबोडी परिसरामध्ये काल राबवण्यात आला. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. 400वा अभिनय कट्टा, विविध एकपात्री सांगीतिक कार्यक्रम, त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. अभिनय गट्टा हा कलाकार तसेच सर्व रसिक प्रेक्षकांच्या परिचयाचा असा अनेक कलाकारांना घडवले तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता महत्वाचं योगदान असं आजपर्यंत अभिनय कट्ट्यांनी केलं आहे. 400वा अभिनय कट्टा दिवसभरामध्ये विविध प्रकारचे एकपात्री सादरीकरण, संगीत, त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कट्ट्यावर विविध मंडळींनी सकाळपासूनच एकपात्री अभिनय तसेच सांगीतिक कार्यक्रम सादर केले. दुपारच्या सत्रामध्ये दिग्दर्शक व लेखक निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांची मुलाखत घेण्यात आली. सोशल मीडिया ही काळाची गरज असली तरी त्यामध्ये किती रमावे हे प्रत्येकाने ठरवावं
असं वक्तव्य पुरुषोत्तम मेरडे यांनी या मुलाखती अंतर्गत केलं. यावेळी अभिनय कट्ट्याच्या वतीने किरण नागती यांच्या हस्ते दिग्दर्शक पुरुषोत्तम मेरडे यांचं स्वागत करण्यात आलं. तर आजवर आलेल्या अनेक संकटांवर मात करीत इथपर्यंत झालेल्या प्रवासाची माहिती किरण नागती यांनी एस9शी बोलताना दिली आहे. अर्थातच तुम्ही प्रत्यक्ष बघताय की आता दुपारचे 2:30 वाजले आणि सकाळी 9 वाजल्यापासून जो प्रेक्षक वर्ग आलाय, जो अभिनय कट्ट्याचा कुटुंबीय आलाय, तो गर्दी कमी होण्याऐवजी ती वाढते. दुपारच्या सत्रात सुद्धा आता गुरुदादांची पुरुषोत्तम बेर्डेंची मुलाखत सुरू आहे आणि मला तर असं वाटतं प्रेक्षागृह सगळं एकदम जबरदस्त भरलेलं आहे आणि पुरुषोत्तम बेर्डेंना सगळेजण ऐकतायत. तर अर्थातच की 400वा विक्रमी अभिनय कट्टा जो सकाळी 9 वाजल्यापासून आज सुरू झालाय, म्हणजे उद्घाटन त्याचं जयंत सावरकर सरांनी केलं. आशिष जोशी नावाचा अभिनय कट्टाचा एक कलाकार जो आता फुल पाखरू मध्ये दिसतोय, आता तो आघाडीचा कलाकार होत चाललेला आहे. तर तो आणि एक जयंत सावरकर म्हणजे अशी एक मला असं वाटतं ज्येष्ठ आणि आताच्या एका तरुण पिढीचा आघाडीचा एक कलाकार जो आता होऊ पाहतोय अशी एक जोडी होती. त्यानंतर अर्थातच सगळेजण ज्यांच्या आतुरतेने वाट बघत होते डॉक्टर काशिकांत घाणेकरांची भूमिका जे आता रंगवत आहेत, ते आपले सगळ्यांचे लाडके सुबोध भावे यांची उपस्थिती 10 वाजताच लागली आणि मग सुबोधजींचा जो काही परिसंवाद होता त्यांच्याबरोबरच्या गप्पा होत्या त्या अशा काही रंगल्या की मला असं वाटतं सगळे ठाणेकर त्या गप्पांमध्ये कुठेतरी नाहून गेले. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार.